तुम्ही बघत आहात जनमत मराठी। राज्य शासनातर्फे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमध्ये शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। शासन आपल्या दारी योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। लोकांची कामे होत असल्याने लोक या ठिकाणी येतात, परंतु काही लोकांना या उपक्रमाची पोटदुखी झाली आहे। या उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, गर्दी कशाला जमवता अशी टीका करतात। चांगले काम केले, जनतेला लाभ दिला तरी पोटात दुखतं, पण आता चिंता करू नका। कोणाच्याही पोटात दुखत असेल तर त्यांना औषध देण्यासाठी आपण डॉक्टर एकनाथ शिंदे यांना आणले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। नाशिक मधील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आयोजित सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले। सर्वसामान्यांपर्यंत सरकार पोहोचत असून लोकांची कामे होत असल्याने शासन आपल्या दारी उपक्रमाला लोकांची गर्दी होत आहे, त्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात असून अशा प्रकारे लोकांना कशासाठी बोलवले जाते अशी टीका केली जाते। त्यांना मुख्यमंत्री औषध देतील असं सांगताना जर औषध पचनी पडले नाही तर अजितदादा आहेत, कोणाचीही पोटदुखी झाली असेल तर त्यांच्यावर आपण उपचार करणार आहोत असेही फडणवीस म्हणतात। त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद दिला। जबाबदारी न्याय हक्काची।